त्यांनी जे मला सांगितलं मला एवढं अजून स्पष्ट असं असं वाटतं की कालच त्यांनी मला असं जे सांगितलं तर मला म्हणले नाही साहेब तू पण आज फोन केला गेला नाही प्रश्न तर म्हणले लक्षात ठेव राजकारणाचा कान मंत्र लक्षात ठेव तर राजकारण काय हेच माहित नव्हतं मुळात कान मंत्र तर काय ते तर डोक्यावरूनच घेत जात मग त्यांनी म्हणलं जे बोलायचं ते करायचं अगोदर माझं डोकं करायचं म्हणलं काय हो जे बोलायचं जे करायच बोलायचं बहुतेक म्हणलं कॉलेज सुटलं आपली बुद्धी भ्रष्ट झालेली दिसते म्हणलं आवाज चुकीचा म्हणत नाही त्यावेळेस कसे एकदम शर्ट काढून कसे उभट असं ठेवला तर एवढे स्टार तसे शर्ट पण उभा राहिला चुकीच होते असं वाटत नाहीच राजकारण ही मोठी गेम दिसते म्हणलं बघा मी स्पष्ट आहे तुम्हाला सांगू शकतो की जे मी बोलतो तेच मी करतो माझ्याकडनं होणार नाही मी कधीच बोलत आणि बऱ्याचदा त्या माझ्या स्पष्ट वक्तव्यामुळं बऱ्याचदा म्हणजे नेहमीच अडचणी झाला आणि अनेकदा मग अशी विजेताई त्या म्हणाल्या की ऍब्सोल्युट पॉवर करप्ट ऍब्सोल्युटली कारण की सत्तेचं ज्यावेळेस विकेंद्रीकरण झालं त्यावेळेस माझ्याबरोबर समजा ह्या पाच आणि पाच खाट करून माझ्या किचन कॅबिनेट आमचं प्लॅनिंग काय आपल्याला सगळं आपल्या हातात ठेवायचं हे जे बाकीचे सगळ्यांना बरोबर राहायलाच पाहिजे अंतर काय काय झालं काम करायचं पण निम्म करायचं म्हणजे त्या व्यक्ती त्यामुळं नेहमी प्रत्येक वेळेस मला वाटायचं की आज दागिने बिगिने सोडून प्रत्येकाला वाटतं आपले खरंतरी असं श्रीमंत भाषणात किंवा अशा बोलण्यात मी या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही चौथा स्तंभात आणि सगळ्यात महत्वाचा प्रिंट किंवा प्रेस ही पण खूप तयारीची लोक त्यांना काय घेणं देणं नाही काय करतात हे जाऊन द्या पण एकदम एखादं स्टेटमेंट केलं तर मला अपेक्षित होत त्याच्यावर चर्चा कुठे परिसंवाद किंवा चर्चा घडून आली पाहिजे टीव्हीवर पट्टी काय उदयनराव यांचा खर्च आहे सगळे पक्षातले इकडचे तिकडचे मारे मी आलो की एकदम सगळे गप्प असेल असं वाटायचं की आपण मिळलं तुला सांगितलं म्हटलं दोन मिनिटं काम आहे तुमचा जास्त वेळ येत नाही आमच्याकडे काम नाहीच पण मात्र कुठेतरी आता एक विचार आपण केला पाहिजे की त्यामुळंच या अशा या वागण्यामुळं आजपर्यंत खऱ्या अर्थाने आपला देश ज्याला आपण भारत म्हणतो पूर्ण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून छाती डोकपणे आपण सांगतो सगळ्यात मोठी लोकशाही हा त्यामुळंच मागं राहिला त्यामुळं हा देश आपला सुपर पॉवर होऊ शकतो आणि नेमकं आज बरं वाटत मंत्री होतो देवेंद्र हे नगरसेवक पण
पण त्यावेळेस संस्कृत तेव्हापासून आमचं जुळलं आणि विचारही होत आणि एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, जे लोक विचाराने एकत्र येतात त्यांना एकत्र ठेवण्याकरता आपल्या ताकदीची दबावाची आमिषाची गरज लागत नाही, कारण की त्यांचं आपलं जे उद्दिष्ट असतं ते एक असत, पण जे काही हेतून असतं एकत्र येतात मी भरत असे सत्ता घ्यायची सत्ता असं केली की मग विचार तर वेगळे असतात, फार काळ एकत्र राहत नाही आणि मग आपापला स्वार्थ साध झाला की वेगवेगळ्या दिशेने निघून जातात। नेमकं आजपर्यंत हेच घडलं। अनेकदा बरं वाटतं, मी म्हणलं सांगितलं सर यांना फार काय कौतुक मी कधी कोणाचं करत, तर माझ्या संपूर्ण आजपर्यंत हे जे महाराष्ट्रातले मुख्यमंत्री झाले एक वसंतदादा त्यांच्यानंतर त्यावेळेसची सामाजिक बैठक टेक्नॉलॉजी हे पाहतात याला लोकांबद्दल मनापासून असं वाटायचं की लोकांची प्रगती व्हावी। त्याच्यानंतर मग विलासराव गोपीनाथ एकत्र प्रवास करत असताना त्यांनी दिलं आणि मग हे काय तुम्ही माझ्यासमोर बसले काय सांग स्तुती करणाऱ्यापैकी खरोखर एक व्यक्ती म्हणून एक मित्र म्हणून आणि अहोरात्र विचार लोकांचा घेऊन आज सगळीकडे देवेंद्र जातात ऍज अ पर्सन मुख्यमंत्री म्हणून मी बघत पण नाही आणि ऍज अ पर्सन थांब आणि त्यामुळं आज ज्या ज्या योजना ज्या ज्या ते राबवल्या जात आहे किंवा त्या अंमलात आणल्या त्याचं एक्झिक्युशन होत आहे त्या काय म्हणजे आउटर स्पेस मधनं आणल्यात तर काय ते काय म्हणजे अशा काही फार मोठ्या योजना आहेत किंवा कोणा याचा ह्याच्या ते फार त्याच्यामुळं त्याला खूप रिसर्च विसर्च करायची काय कारण नसतं, पण जेव्हा अंतकरणात जेव्हा वाटतं की आपल्याला लोकांसाठी केलं पाहिजे सगळ्यांना सक्षम कसं होतील महिला असतील मग तरुण असतील हे ते गोरगरीब असतील ज्यांना ते उपेक्षित आहे जे अनाथ आहेत ते स्वतःला मदत करू शकत नाही असे जेव्हा मनात जेव्हा विचार मनापासून जेव्हा विचार करतो त्यावेळेस त्या सगळ्या योजना त्याचं उगम मूळ कारणच आहे फार त्यांनी विचार की त्यांचं फर्स्ट आणि मोटिव्ह काय मी नॉट युअर मी म्हणजे एवढे व्यक्ती केंद्रित ही लोक झाली होती मी मी हा मी पण एवढा झाला होता की ते विसरून गेले की ज्या समाजाने ज्या लोकांनी तुम्हाला त्या तक्त्यावरती त्या पोझिशनला मग आमदार असेल खासदार जे काय असेल मंत्री मंत्री जे असतील त्या पदावरती पोहोचले कोणी त्यांनाच तुम्ही सर सक्षम करणार नाही नसाल तर नैराश्य येणार नाही तर काय होणार। आज मला सांगा ठीक आहे विजय ते आता ज्या बोलतात असं वाटत नाही करत की हेच जर विचार एक साधारण 15-20 वर्ष अगोदर जर असते हे जर विजन असत आज मला सांगा आज तुमच्या जीवनात किती मोठा डिफरन्स असता मला सांगा, कारण की ऐन तारुण्याच्या काळात उमेदीचा काळ असतो जेपीएचा त्यावेळेस जर तुम्हाला जर तो बूस्ट मिळाला नाही Let's do this, that. आता काय मला सांग एक तर आहे की आपण
आपल्याला त्यावेळेस आपल्याला या लोकांनी जे कोण राज्यकर्ते होते कुठलाही पक्ष त्यांच्यामुळं झालं नाही, पण आज आपली तरी जबाबदारी आहे. दुसऱ्याकडे जेव्हा आपण बोट दाखवतो, तीन बोट आपल्याकडे आहेत. मला जे बुद्धीला पटत नाही मी ते करत, अन्याय गत कोणावरती होत असेल तो मी सहन करत, कोणी असो मी पुढे माग बघत. कोणालाही या लोकशाहीमध्ये या पृथ्वीवरती कोणालाही अधिकार दिला नाही, कोणालाही नाही, कोणी पण असो की दुसऱ्यावरती अन्याय करण्याचा अधिकार दिला नाही. माझ्या संपूर्ण आयुष्यात मी कोणावरती अन्याय केला आणि आज या ठिकाणी खरं तर येत असताना एकदम असं करतो. तुमचं लंच ब्रेक झाली ना मग जाऊन आपलं गप्पा मारतो. नाही नाही ते मला मी स्टेज होते बोलतो तरी काय मला सांग ना. त्यामुळं खरोखर ॲज अ फ्रेंड ॲज अ ब्रदर ऑलवेज देअर फॉर यू. कधी पोलीस काय करत ते बिचारी ज्यावरती अत्याचार होतो ते काय बोलत नाही. आणि मग पैसे घेऊन ज्यांनी केलं ते फोकट अशा लोकांना खरंच ठीक आहे. आता हे सगळं आहे पण आता कायदा सुद्धा देत आहे ते तुमच्या अजेंड्यावरती आहे ना, खास करून महिलांसाठी सगळ्यात. कारण कसं आहे यांची सिक्युरिटी इज द फर्स्ट प्रायोरिटी. ज्या सिक्युरिटी आहे ते मला तर मी एक मागणी कर प्रत्येक महिलाला पुरुषांना देऊ नका आहे मी मनापासून सांगतोय. ठीक आहे निवडणुका चालू आहे पण मी मत मागायला आलेलो नाही, मी माझा विचार मांडायला आलोय. कन्या कारण मी पण ठरवलं असं बोलत काय सांग. मी फार फिलॉसॉफी सगळ्यांच्या अंतकरणात ओळखतो. ठीक आहे मी मतदान करणार मला खात्री नसती तर एवढं मोठं कुलूपी लागलं जो मतदानाची तारीख ओळखल्यानंतर नाही. पण खरोखर कधी हा मला तिकडून मी पण 365 दिवस 24 तास कधी जोरात बोललो सभे झालं सभा संपली टाळ्या वेळ निवडून आलो रात्री 2 वाजता जेव्हा आपण 24 तास म्हणजे तर अर्जंट असेल काय झालं. अरे 1:30 वाजले काय झालं स्वप्नान काय काय नाही सहज फोन केला तुम्हीच म्हणाल 365 दिवस या पिक्चरला गेलो होतो. कुठला आता पिक्चर मोठी चौकात आपलं ते काकी असती दुधाचा गाडा असतो दूध पिजवत बस आठवला आहे ना तू थोड काय राहून परत फोन केला ना तुझ्या फोन घेतो काय हाय का नाही फोन घ्यायचं गमतीचा भाग. पण त्याच प्रकारे अनेक प्रकल्प रखडले गेले. एक दोन पिढ्या
ini ternak demi ini gitu. Kaya mana ternak? Kalau ada di Indonesia ini Krishna Hare Prakarbata Upadeksu Tiawes Maharashtra Raja Pekses Jastu Banding Apcegad Ota 12,000 12,000 Kota Ota Gini Tiawes Pahila Sala Rajna Madhya Ota Sangun Zara Ekna Nasti Karna Ota त्यामुळे कुठे तरी कायद्यात बदल झाला. अनेकदा मी तर म्हणत खरोखर असं वाटतं की खेळच वाटते की असे अनेक इश्यूज आहेत. चाइल्ड अब्यूज असेल, रेप असेल, याला ट्रायल ठेवायचीच नाही. कारण की जोपर्यंत तुम्ही एक्झाम्पल सेट करत नाही तोपर्यंत लोकांच्या मनात निर्माण होणार. जोपर्यंत भीती निर्माण होत नाही तोपर्यंत शिस्त ही लागणार नाही. जेव्हा बऱ्याच केसेस आहे मी तुम्हाला सांगतो अन्नाच्या बिन्ना